नमस्कार मित्रांनो, आर के मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंगूस दिसल्यावर काय करावे आणि हिंदू धर्मामध्ये प्रत्येक प्राण्यांचे नाते भगवंताशी जोडले गेलेले आहे. उंदीर, साप असेल तर कोणत्या कोणत्या प्राण्याचा संबंध देवदेवी यांच्याशी जोडला गेलेला आहे, त्याचे काय फायदे तोटे आहेत ते आपण पाहणार आहोत. आपल्याला धनलाभ होणार आहेत की नाही त्याची असे काही त्यांचे संकेत अनेक वर्षापासून धर्मग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहेत व दंतकथासुद्धा त्याच पद्धतीने प्रचलित आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मुंगूस दिसल्यावर त्याचे नेमके कोणते फायदे आहेत व कोणते तोटे आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मुंगूस याचे दर्शन होणे म्हणजे साक्षात भगवंत श्री विष्णू यांचे दर्शन होण्यासारखे आहे. जर तुम्ही बाहेर एखादे महत्त्वाचे काम करण्यासाठी बाहेर जात असाल तर अशा वेळी तुम्हाला मुंगूस नजरेस पडला तर भगवान श्री विष्णू यांचे दर्शन तुम्हाला घडले असे मानले जाते. मुंगूसाचे दर्शन होणे अतिशय शुभ मानले गेले आहे. त्याचं मुंगूस तुमच्या उजव्या बाजूला दिसत असेल तर किंवा तुम्ही रस्त्याने जात असताना मुंगूस रस्ता ओलांडत असेल तर हे तुमच्यासाठी व तुमच्या परिवारासाठी धनप्राप्तीचे महत्त्वाचे असे लाभदायी संकेत मानले गेलेले आहे. कारण जर मुंगूस दिसल्यानंतर ते उजव्या बाजूने डाव्या बाजूस जात असेल तर 7 दिवसाच्या आत तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल असा याचा अर्थ असतो. मुंगूस आणि साप यांची भांडण होताना दृश्य तुम्हाला कुठे जाताना दिसल्यास हे सुद्धा लाभदायक व धनप्राप्तीचे संकेत मानले जाते. त्याचबरोबर तुमच्या शत्रूचा लवकरच नाश होणार आहे हे सुद्धा दर्शविते. कारण की साप व मुंगूस यांचे होणारे भांडण याचे दृश्य ही एखाद्या व्यक्तीला पाहायला मिळते. जो व्यक्ती भाग्यशाली असतो अन्यथा कुणालाही दृश्य पाहायला मिळत नाही. जर एखाद्याच्या घरी मुंगूस असेल तर ते सुद्धा खूप फायद्याचे असते. कारण की त्याच्या घराजवळ साप फिरकत सुद्धा नाहीत. कारण साप व मुंगूस यांचे जन्मजन्मीची वैर आहे हे आपणा सर्वांना माहीत आहेच. आणि त्यांचे भांडण आणि सातत्याने होत असतं. जोपर्यंत साप मरत नाही तोपर्यंत मुंगूस पाठीमागे सरत नाही. एक तर मुंगूस सापाला मारते किंवा सापाला पळवून लावते. मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही त्यांच्यासमोर मनोभावे हात जोडायचे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा मुंगसासमोर प्रकट करायची आहे. त्याचबरोबर तुमची नजर व मंगळाची नजर तुमच्यावर पडल्यास फक्त त्याच्यासमोर हात जोडून त्याला प्रणाम करावा. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच धन कमी पडणार नाही. तुमच्या घरामध्ये सुखसंपत्ती, वैभव, शांतता नांदेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या आर के मराठी या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.